स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। खासदारांचे तासगाव नगरपालिकेवरील नियंत्रण सुटले आहे। काल नगरपालिकेत झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या बाचाबाचीवर तासगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव पाटील यांची टीका। भुयारी गटारीच्या नावाखाली तासगाव शहरातील सगळे रस्ते पालिकेने उकरले आहेत। ऐन पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे। लहान मुले, अबाल वृद्ध यांची अवस्था त्यामुळे दयनीय झाली आहे। अशी शहरातील रस्त्यांची परिस्थिती असताना मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचा हट्ट धरणाऱ्या आणि त्यासाठी मारामारी करणाऱ्या नगरसेवकांचा आम्ही तासगावकरांच्या वतीने निषेध करतो, अशी प्रतिक्रिया तासगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी व्यक्त केली। तासगाव शहरामध्ये भुयारी गटाराच्या नावाखाली संपूर्ण शहराची खुदाई झालेली आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा चिखल या शहरामध्ये झालेला आहे। सर्व शहर चिखलमय झालेलं आहे। शहराची ही अवस्था असताना मुरमासाठी नगरसेवक नगरपालिकेमध्ये आपल्याला भांडताना दिसत आहेत। माझ्या शेताकडे जाण्यासाठी मुरूम टाकला पाहिजे म्हणून भांडणं यांची दिसत आहेत। माझ्या शेताकडचा रस्ता झाला पाहिजे म्हणून यांची भांडणं दिसतात। एका बाजूला संपूर्ण शहर चिखलमय झालेलं असताना ही नगरसेवकाची तीन तीन वेळा ह्या दोन महिन्यामध्ये त्यांची भांडणं आणि मारामाऱ्या नगराध्यक्षांच्या समोर केबिनमध्ये किंवा सीओच्या केबिनमध्ये सुद्धा यांच्या मारामाऱ्यांनी भांडणं झालेली आहे। या संपूर्ण घटनेचा आम्ही तासगावकरांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। भुयारी गटाराचा ठेकेदार आणि त्यामध्ये सहकार्य करणारा ठेकेदार नगरसेवक यांच्याकडील रस्ता तेवढा काँक्रीटीकरणाचा केला आणि संपूर्ण शहर चिखलात असताना टक्केवारीसाठी यांचे जी वाद आणि भांडणं आहेत या नगरसेवकांच्या वरती खासदार संजय पाटलांचं कसल्याही पद्धतीचं नियंत्रण राहिलेलं नाही। भारतीय जनता पार्टीच्या मारामाऱ्यांना भांडणं सर्व ज्ञात आहे। संपूर्ण गावात काँक्रीटचे रस्ते करा अशी मागणी दस्तूर खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली, मात्र इतर ठिकाणच्या नगरसेवकांनी कमिशन खाल्ले असल्यामुळे त्यांच्याकडे सिमेंट काँक्रीटचे रस्ता होणार नसल्याचा दावा इथला नगरसेवक करीत असल्यामुळे सर्वच नगरसेवकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या सगळ्यांवर संताप व्यक्त करून पाटील म्हणाले, याचा अर्थ खासदारांचे पालिकेतील नियंत्रण सुटले आहे असेच म्हणावे लागेल। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मारामारात तालुक्यात नव्या नाहीत, पण गेल्या 3-4 महिन्यात पालिकेतील भाजपचे सदस्य एकमेकात आर्थिक कारणावरून मारामाऱ्या करताना दिसत आहेत। नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये दलित वस्ती निधीवरून दोन नगरसेवकही मारामारी झाली। त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात आजीमाजी पक्ष प्रतोद एकमेकांवर तुटून पडले होते आणि आता दोन स्वीकृत नगरसेवकात मुरमावरून तेही वैयक्तिक स्वतःच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एकमेकांना मारहाण केल्याने त्यांच्या नेत्यांची आणि पक्षाची संस्कृती समोर आली आहे। संकेत पाटील, तासगाव।